तलाठी भरतीच्या परीक्षेवरून आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला आता चांगलेच खडेबोल सुनावले आहे. राज्यामध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल हा लागला आहे आणि निकाल लागल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे एखाद्या विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेमध्ये नापास होतो परंतु तोच विद्यार्थी तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये टॉपर होतो. तसेच काही विद्यार्थ्यांना 200 गुणांच्या परीक्षेत 214 गुण मिळाले आहेत असे प्रकार वारंवार घडताना आपण पाहत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले तर सरकारी नोकरी भरतीच्या बाबतीमध्ये नवनवे तंत्रज्ञान आणून परीक्षा घेतल्या जातात, मात्र तरीही घोटाळे काही केल्या थांबेना. परीक्षांमध्ये पेपरफुटी गुणांची अदलाबदल करणे याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे अशी देखील मागणी सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली आहे. आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला, एखाद्या परीक्षार्थीला 10 दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो. काही लोकांना तर 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 मार्क पडलेले दिसून आलेले आहे आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे, सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून MPSCच्या माध्यमातून केला जातो, मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे याविरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो.